ऐसी ज्यादा होती है। क्या होता सांगा मध्ये मी फॉर्म भरायला जायचो आणि ज्या वेळेला शेवटची सभा असते त्या सभेला जायचो आणि त्याचं कारण माझा आणि मतदारांशी सुसंवाद चांगला आहे, त्या लोकांनी ठेवला मी ठेवला आहे। अशी जागा होती आहे। असे की शेवटचे लोक त्यांच्याशी तुमचा दादा कसा वसन वसायचा आहे हे लोक विसरत नसतात। त्याच्यामध्ये या निवडणुकीमध्ये या निवडणुकीतच नाही अनेक निवडणुकीमध्ये त्या मतदारसंघामध्ये मी फॉर्म भरायला जायचो आणि ज्या वेळेला शेवटची सभा असते त्या सभेला जायचो, बाकीच्या प्रचाराला कधी मी गेलो नाही याविषयी अफवास होतात आणि त्याचं कारण माझा आणि मतदारांशी सुसंवाद चांगला आहे, त्या लोकांनी ठेवला मी ठेवला आहे आणि व्यक्तिगत माझा अनुभव असल्यानंतर समजल्यानंतर आहे की तुम्ही लोकांशी फसलं जायला असं ठेवलं थोडं असं फरक आहे। पूर्वी काय असेल पूर्वी 50% लोकांना मी नावा निवडतो, आता तसं होत नाही। आता तो मतदार आल्याच्या नंतर मला त्याच्या वडिलांच्या नाव विचारलं जातं, तेव्हा मला कळतं की हा कोणत्या घराचा जनरेशन गॅप आहे। तर हा दायला हा सुसंवाद तुम्ही कायम ठेवला तर जो कधी विसरत नाही। अगदी साधी रोज सांगतो एक उदाहरण द्यायचं, मी मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमध्ये बसलं, चिठ्ठी आली, माझा आमची योजना एक बाई आली भेटायला, तिला मी भेटलो आणि विचारलं काय रेस्पॉन्स काय काढलं, ते काय ते असेल ते काम व्हायचं गावाकडं जाऊन गावाला सांगितलं, साहेबांनी मला सुवर्ण म्हणून हाक मारली, तिचं काम हो ना हो मला नावाने हाक मारली। प्रश्न आहे की नागरिकांना लोकांना हा आपला सहकारी नेता यशस्वी हा सुसंवाद हा त्यांना भावतो आणि तो विसरत नाही। बारामतीमध्ये तुम्ही काही म्हणलं तर माझी खात्री होती की सोफियाला लोक मतदान केल्याशिवाय राहणार नाही आणि घरातला कॅन्डिडेट असताना सुद्धा लोकांनी 40,000 मतं सोफियाला जास्त तिथे दिली आणि त्याचं कारण हा डायलॉग दोन फेऱ्यांचा